तुमच्या आमच्या सुरक्षेची काळजी घेणारे पोलीस म्हणजेच खाकी वर्दीतील आपले रक्षक त्यांची नेमकी घरघर सुरू झालेली आहे पाहूया त्या संदर्भातल्या बातम्या तर पोलिसांच्या घरांबाबत आता मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे घराची चिंता भासणार नाही असं नियोजन करा घरांसाठी तत्काळ आणि दीर्घ नियोजन करा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला न्यूज एटीन लोकमतच्या बातमीचा हा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट राज्यभर पाहायला मिळणार आहे म्हाडा सिडको एसआरए क्लस्टर योजना यासह सर्व समावेशक घरकुल योजना परवडणारी घरं तसंच एम एम आर डी ए आणि खासगी विकासकांच्या माध्यमातून पोलिसांसाठी जास्तीत जास्त घरं उपलब्ध व्हावीत यासाठी आराखडा तयार करा मुख्यमंत्र्यांनी थेटपणे हे आदेश दिलेले आहेत दरम्यान बोरिवलीमधल्या नाटकवाला कॉलनीमधील पोलीस वसाहतीची अवस्था नेमकी कशी आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी घात घटना अपघात घडामोडी असं काहीही असो प्रत्येक ठिकाणी असतो तो पोलीस आणि तो पोलीस जाता आणि असं म्हणतात की एखाद्याचं जा घर जर का शांत असेल तर त्याचं कुटुंब शांत असेल तर तो काहीही करू शकतो पण आता आपण अशा ठिकाणी आहोत की ज्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांचं वस्तीस्थान किंवा पोलीस वसाद आपण त्याला म्हणतो बोरिलीच्या नाटकवाला येथील ही पोलिसांची एक चाळ पहा काय परिस्थिती आहे आज या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती हे चित्राची पाहणी करायला थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना यावं लागलं आणि यानंतरच एक मोठा क्रांतिकारी निर्णय झाला अर्थात न्यूज एटीन लोकमतनं या विषयाला सातत्यानं पाठपुरावा के केला होता त्यांना कुठेतरी यश आलं हे आपल्याला नक्कीच म्हणता येईल पण खरं यश त्याच वेळेस येईल ज्यावेळेस पुनर्बांधणी का पुनर्विकास हा प्रश्न अनुत्तरित जोपर्यंत आहे या सगळ्या पोलीस वसाहतींचा कारण पुनर्बांधणी जर का केली तर याच ठिकाणी याच इमारतीचं खऱ्या अर्थानं काम करू शकतात दुरुस्ती करू शकतात आणि पुनर्विकास जर का केला तर इथल्या सगळ्याच पोलीस कर्मचाऱ्यांना या ठिकाणी दुसऱ्या जागी स्थलांतरित करण्यात येईल आणि यानंतर त्यांचे वेगळ्या प्रकारचे कामं करता येईल हे आपण बघतोय ना हे अशा प्रकारची रंगरंगोटी असो चित्र असो ही आरास असो ही सगळी इथे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे या घराच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात डीला अनेक मोठ्या प्रमाणात निधी येतो पण हा निधी फक्त कागदार असतो का हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो कारण पैसे खुप करी -करी का हो तो। तर खूप येतात मग ते लाखो येतात कधी कधी करोडही असतात पण त्याचा खर्च नेमका कसा होतो आपण बघतोय की काय परिस्थिती आहे या सगळ्या घरांची खर कोणतंही घर तयार होतं तर त्या घरात राहणाऱ्या माणसांपासून इथे असतात फक्त भिंती पण त्या भिंतीसुद्धा जर का चांगल्या असेल तर भर पावसाळ्यात सुद्धा या भिंतींना ओल येते आणखी ती ओल रोखण्याचं काम आता सरकारनं हातात घेतलंय मुख्यमंत्री असो की उपमुख्यमंत्री या सगळ्यांकडूनच प्रत्येकाला प्रचंड अपेक्षा आहेत हा प्रश्न फक्त मुंबईतल्या एका पोलीस वसाहत चाळीचा नाही तर राज्यातल्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची परिस्थिती हीच आहे निदान रस्त्यावर सर्वसामान्य माणसाचं रक्षण करणाऱ्या पोलिसांचं कुटुंब हे सुरक्षित राहावं हा विडा उचलला आहे राज्य सरकारनं अर्थात न्यूज एटीन लोकमतनं या विषयाचा पाठपुरावा सातत्यानं केला होता आणि तोपर्यंत करत राहणार आहे जोपर्यंत खऱ्या अर्थानं पोलीस वसाहतींना न्याय मिळत नाही व्हिडिओ जर्नालिस्ट संदीप सा प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत मुंबई